पर्यंत किती मतदान झालं ते आपण पाहूया. 11 वाजेपर्यंत देशभरात 25.41% मतदान झालेलं आहे. तर देशभरात सर्वात जास्त मतदान पश्चिम बंगालमध्ये झालंय. 32.82% इतकी मतदानाची आकडेवारी आहे. तर देशभरात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात झालंय. 18.18%. तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतदान हे कोल्हापूरमध्ये झालेलं आहे. तर सगळ्यात कमी मतदान बारामतीत झालंय. तिसऱ्या टप्प्यात महत्वाच्या लढतीत बारामती आणि गांधीनगरचा समावेश आहे. तर गांधीनगर मधून अमित शहा स्वतः निवडणूक लढवत आहेत. बारामतीमध्ये शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांनी मतदान केलेलं आहे. गांधीनगरमध्ये अमित शहांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः बूथवर जात मतदान केलंय. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे, काकी आशाताई यांच्या भेटीसाठी अजित पवारांच्या काटेवाडी या घरी पोहोचल्या होत्या. सुप्रिया सुळे अजितदारांच्या घरी जाणं हा भावनिक रणनीतीचा भाग असल्याचा दावा तशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे. अजित पवार यांचा आईसोबत मतदान देखील झालेला आहे. मेरे साथ मेरी माँ है अशी प्रतिक्रिया त्यानंतर अजित पवार यांनी दिली आहे.